नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची ही गुड न्यूज आहे मित्रांनो, कारण दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे मित्रांनो. तसा जी आर सुद्धा आलेला आहे, तो जी आर आपण पाहणार आहोत मित्रांनो. या जी आर मध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान हे मंजूर झालेलं आहे मित्रांनो. तर हे 40 तालुके कोणकोणते आहेत हे आपण जी आर मध्ये जाऊन पाहूयात. तर सर्वात पहिले मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. तुम्ही जी आर दिनांकसुद्धा इथे पाहून घेऊ शकताय. 29 फेब्रुवारी 2024 हा जी आर आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, ही प्रस्तावना तुम्ही व्हिडिओ पॉज करून मित्रांनो वाचूनसुद्धा घेऊ शकताय. सध्या मी प्रस्तावना न वाचता मित्रांनो डायरेक्टली आपण शासन निर्णयच पाहणार आहोत. तर शासन निर्णय पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय, खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर खाली पाहू शकता, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्ष निहाय दर्शवल्याप्रमाणे वर अनुक्रमांक 1 येथे नमूद शासन निर्णय दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्व विनियोजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन 11 यांनी हा निधी वितरित करावा. सर्व जिल्हाधिकारी यांनी वर अर्ज क्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. ही कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करावी. ही माहिती भरताना खालील बाबी विचारात घ्याव्यात. तर या बाबी तुम्ही इथे पाहू शकताय, एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून या बाबीसुद्धा वाचून घेऊ शकता मित्रांनो. आता आपण डायरेक्टली आपण कोणकोणते तालुके आहेत मित्रांनो ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्या तालुक्यांची नावं आपण डायरेक्टली इथे पाहूयात. तर इथे पाहत असताना मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, थोडंसं मी झूम करतो मित्रांनो, तर इथे पाहू शकता मित्रांनो, जिल्हा नाशिक, नाशिकमध्ये 3 तालुके आहेत. तुम्ही इथे पाहू शकताय, मालेगाव, सिन्नर, येवला. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो, डायरेक्टली मी जिल्हा न घेता मित्रांनो डायरेक्टली तालुक्यांचे नावे घेतोय. तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, सिंदखेडा, नंदुरबार, चाळीसगाव, बुलढाणा, लोणार, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, वडवणी, धारूर, अंबेजोगाई, त्यानंतर वाशी आहे, धाराशिव आहे, लोहारा आहे, त्यानंतर पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमळा, माडा, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, कडेगाव, खानापूर विटा आणि मिरज. तर मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे, एवढे जे 40 तालुके आहेत मित्रांनो, या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि ते 1 महिन्याच्या आत मित्रांनो सर्वांच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहेत मित्रांनो. आणि ज्यांचे ज्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्यांची यादीसुद्धा क्रिएट केली जाणार आहे. ती यादी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे मित्रांनो. ती यादी आल्याच्या नंतरसुद्धा आपल्या चॅनलवरती ती डाउनलोड कसं करायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ अपलोड केला जाईल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.